मोदी सरकारांना मला एवढंच विचारायचं कुठे तुमच्या अच्छा विरोधामध्ये पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा घेतचे दर खूप वाढले आहे सर्व म्हणजे जसं मोदी सरकार आले आहे तसं सर्व ठिकाणी। चाकणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं इंधन दरवाढीच्या विरोधात शनिवारी म्हणजेच 21 ऑगस्ट 2021 रोजी चाकण मार्केट यार्ड समोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी संध्या जाधव, स्मिता शहा, कांचन ठमाले, रोहिणी देशमुख, ऍडव्होकेट टाकळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राम गोरे, अल्पसंख्याक सेलचे मुबीम काझी आदी उपस्थित होते। गॅस दरवाढ, डिझेल दरवाढ आणि पेट्रोल दरवाढ या निमित्ताने आज आम्ही खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षातर्फे आम्ही आज आंदोलन करत आहे। तर मोदी सरकारने गोरगरीब जनतेचं आधीच एक कोरोनाची महामारी चालली होती त्याच्यात लोकांचे इतके हाल चाललेले आहेत की आज त्यांना खायला नाहीये आणि हे मोदी सरकारने आज गॅसचे दरवाढ एवढे वाढवलेत, डिझेल पेट्रोलचे दरवाढ एवढे वाढवलेत तर त्यांनी किमती कमी कराव्यात आणि जनतेचा विचार करावा एवढंच मला त्यांना विनंती म्हणते मी की करते की त्यांनी दरवाढ आणि कमी करावी। देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय रुपालीताई चाकणकर त्याप्रमाणे या तालुक्याचे लोकप्रिय नेते श्री दिलीपरावजी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या मैत्रिणी गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये तीव्र अशा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। केंद्र सरकारने जी सर्वसामान्य जनतेची पिळवणूक जी चालवली आहे दरवाढ करून त्यासाठी आम्ही सगळ्याजणी मिळून या ठिकाणी निषेध करतो आणि या बाबतीमध्ये केंद्र सरकारने विचार करावा कारण गेली 1.5 ते 2 वर्ष सर्वसामान्य जनता अगोदरच पूर्ण कोरोनाच्या महाभयंकर संकटाला तोंड देत असताना सर्वसामान्य महिलांना घर खर्च भागवण्यामध्ये जमा मिळवणी करण्यामध्ये खूप अडचणी येत असताना आणखीन त्यामध्ये दरवाढ करून या सर्व जनतेला त्रस्त करत आहे याचा आम्ही सर्व महिला खेड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच खेड तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज चाकण येथे आंदोलन करण्यात येत आहे आणि आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी महिलांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। याचं कारण असं आहे की 2014 साली मोदी सरकारने भाजप सरकारने जे आश्वासनं दिली अच्छे दिनचं जे स्वप्न दाखवलं आणि त्यातूनच जनता बोलून आज सर्व म्हणजे जसं मोदी सरकार आलं आहे तसं सर्वच ठिकाणी म्हणजे डिझेल असेल, पेट्रोल असेल किंवा गॅस दरवाढ असेल हे सर्वच महागाई होत चाललेली आहे। तसेच शेतीमालालाही भाव नाही आहे, बेकारी वाढलेली आहे, तरुणांना रोजगार नाही आहे आणि असं असतानाही कोरोनाच्या काळामध्ये आज लोकांना एवढे हाल काढावे लागत आहे, घरचं बजेट सगळं महिलांचं कोलमडलेलं आहे। इथे चाकण मार्केटला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण मार्केट यार्ड इथे गॅस दारी व पेट्रोल डिझेलच्या दरवाढावरती आंदोलन करत आहोत। गॅसचे दर खूप वाढले आहेत आणि त्यामध्ये काल परवाच अगदी 25 पैशांनी डिझेल पेट्रोल सुद्धा महाग झालेलं आहे। तर या सर्वसामान्य जनतेने करायचं काय, न्याय कुणाकडे मागायचा, ह्या गोष्टीवरती वारंवार प्रत्येक वेळेस आंदोलनं केली गेलेली आहेत पण आम्हाला काही न्याय मिळत नाही। तर आता इथून पुढे जर हे असंच चालू राहिलं तर याच्यावरती खूप कडक भूमिका घेतली जाईल आमच्या राष्ट्रवादी महिलांच्या वतीने। एवढंच म्हणलेले आम्ही गॅस कमी किंमत व्हायला पाहिजे, आमचे पोर गाव आहे ना कशी काय टू व्हीलर गाड्या चालवणार, डिझेलच्या पण भाव कमी झाले पाहिजेत। आम्ही इकडचं चुलीवर स्वयंपाक पण आमच्या सुना करू शकत नाही ना, आम्हाला कमी पाहिजे ना घ्यायचे भाव। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आज शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी तालुक्याचे आमदार दिलीपण्णा मोहिते पाटील यांच्या मान्यतेखाली आज आम्ही या चाकण मार्केट यार्ड या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत। या हा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे, यापूर्वी आम्ही दोन वेळा आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही शासनाला आजपर्यंत जाग आलेली नाही आहे। सर्वसामान्य जनता जर आपण पाहिली तर आज या महागाईच्या याच्यामध्ये होरपळत आहे, मग पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा याच्यामध्ये गॅसचे दर असतील हे आज गगनाला भिरलेले आहेत। आज जर आपण गॅसचा दर पाहिला तर रुपये 900 ला जर गॅसचा दर असेल तर जे याचं
कोल म्हणजे जे महिन्याचं जे बजेट आहे आणि इतक्या तुटपुंज्या याच्यामध्ये पगारामध्ये जर एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाला जर हे भागवायचं असेल तर याच्यामध्ये कुठेतरी कुटुंबाचं म्हणजे याच्यामध्ये होरपळ होत आहे. त्याच्यामुळे माझी अशी मागणी आहे की केंद्र सरकारने ह्या पेट्रोल डिझेल आणि गॅसचे जे दर वाढवले आहेत तर त्याच्यावरती कुठेतरी अंमल करावा. आणि कुटुंब जर आपण पाहिलं आज तर आज सर्वसामान्य कुटुंब आहे ते देखील आज चूल मांडून कुठेही त्यांचं जे अन्न याचं स्वयंपाकाचं हे आहे हे उपलब्ध करू शकत नाही आहे. कारण आपण जर पाहिलं तर आज झाडे तोडण्यास देखील बंदी आहे. त्याच्यामुळे माणसांनी सर्वसामान्य माणसांनी जीवन जगायचं कसं हा प्रश्न आज सर्वसामान्य माणसासमोर आहे. त्याच्यामुळे माझी अशी मागणी आहे की गॅसचे दर आणि पेट्रोल डिझेलचे दर लवकरात लवकर कमी करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एक राज्यव्यापी आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे सर्व महिला. आज जे आम्ही आंदोलन करत आहे ते फक्त आणि फक्त गॅसच्या विरोधातच नाही तर पूर्ण जे आता देशामध्ये महागाई चालू आहे त्यामध्ये इंधन वाढ असतील, पेट्रोल डिझेल आहे, त्यानंतर घरगुती आणि आपण जे राशन म्हणतो त्यामध्ये गोडतेल आलं, सर्वच काही महागाई आता केंद्र सरकारने वाढवलेली आहे. मोदी सरकार नुसतंच म्हणतात आपण आजचे दिन म्हणजे यानंतर आपले दिवस बदलतील, आजचे दिन आएंगे, आजचे दिन आएंगे. मोदी सरकारांना मला एवढंच विचारायचं कुठे तुमचे आजचे दिन का? तुम्ही सर्वसामान्य जनतेची फसवणूक करता का? सर्वसामान्यांची लूटमार करता तुम्ही? सध्या कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेने करायला काय पाहिजे? सध्या रोजगार नाही आहे, लोकांचे जे चालू धंदे आहेत ते सुद्धा बंद पडलेले आहेत आणि त्यामध्ये दिवसाला तुम्ही 2 ते 3 रुपयाने पेट्रोल डिझेल वाढवता, गॅस तुम्ही महिन्याला 25-30 रुपयाने वाढवता. तुम्ही जे बोलताना सबसिडी, सध्या सबसिडी सुद्धा बंद आहे का? खोटे आश्वासनं देता. मला मोदी सरकारचा जाहीर निषेध करायचा आहे आणि हीच जर तुमची भूमिका राहिली याच्या पुढे तर आम्ही पूर्ण राष्ट्रवादी पक्षाकडून आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आणि केंद्र सरकारना मोदी सरकारांना मी आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती करते की त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालून महागाईमध्ये लक्ष घालून कमी करण्याचा प्रयत्न करावा. सर्वसामान्य जनतेच्या वतीने मी मागणी करते की तुम्ही सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करा. गेल्या 7 वर्षापासून ह्या मोदी सरकारने जे आपल्याला अच्छे दिनचं जे स्वप्न दाखवलं ते अक्षरशः हवेत विरलेलं आहे आणि हे सर्वसामान्य जनतासुद्धा जाणती आहे. आज आपण पाहतोय की गेल्या 7 वर्षामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल आणि गॅस असेल किंवा जीवन आवश्यक ज्या वस्तू आहेत त्याच्या किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत. आणि म्हणून आज कोरोनासारखं सावट असताना रोजगार निर्मिती बंद झालेली आहे. मग गरीब लोकांनी करायचं आंदोलनासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या महिला उपस्थित आहेत. प्रथम मी त्यांचा आभार मानते कारण की खेड तालुक्याचे आमदार माननीय दिलीप शेठ मोहिते पाटील आणि रुपालीताई चाकणकर आणि सुरेखाताई मोहिते यांच्या आदेशानुसार आम्ही हे मोठ्या संख्येने आंदोलन छेडत आहोत. अजूनही आम्ही मोठ्या संख्येने आंदोलन छेडण्यास तयार आहे कारण की आम्हाला न्याय हा मिळतच नाही. वारंवार आम्ही गॅस आंदोलन करतोय तरी आम्हाला न्याय मिळत नाही. त्यासाठी आम्ही या केंद्र सरकारचा खूप मोठ्या संख्येने जाहीर निषेध करतो. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.